गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका बांधकामाच्या साईटवर काम करणाऱ्या महिलेचे मजुरीचे तब्बल 1,80,000 रुपये चोरणारा युवक काही तासातच गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. आरोपी युवकाकडून 1,70,000 रुपये जप्त करण्यात आले आहे. अंजली सुखराम सलामी वय 30 राहणारी कवळी भेसदही जिल्हा बेतूल असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. महिला आपल्या पतीसोबत गाडगेनगर परिसरातील प्रिया पार्क येथील रवींद्र सिंगरे यांच्या बांधकामाच्या साईटवर काम करतात. 20 जून रोजी महिला आपल्या पतीसोबत काम केल्यानंतर रात्री जेवण झाल्यावर झोपी गेली असता त्यांच्याजवळ असलेले त्यांच्या मजुरीचे 1,80,000 रुपये त्यांच्याजवळून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी 23 जूनला दिली होती. तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी तपास केला असता संशयित आरोपी रोशन गणेश बैठेकर वय 24 राहणारा बिहाली चिखलदरा याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपी रोशन बैठेकर जोडून पोलिसांनी चोरी गेलेले 1,70,000 रुपये जप्त केले असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम 357 व 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला.